नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आता ऐकणार आहात माधुरी वैद्य यांच्या गीताचं लग्न ह्या कथासंग्रहातली कथा, कथा पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचा आहे बेलायकन तेही प्रेस करा मित्रांनो ऐकूयात माधुरी वैद्य लिखित भूक या हॉस्टेलला आल्यापासून सुमनचं म्हटलं तर बरं चाललं होतं आणि म्हटलं तर अनंत अडचणींना तिला तोंड द्यावं लागत होतं एकतर ते शहर ती दूरच्या खेडेगावातनं आलेली शहराशी फारशी परिचित नसलेली हॉस्टेलमधनं निघालं की कॉलेजला जायचं आणि कॉलेजमधनं निघालं की हॉस्टेलला यायचं अभ्यास करायचा कॉलेजमधली एक मैत्रिणी तिच्याकडे अभ्यासाला यायची ती जवळच्याच इमारतीत राहायची तशी हॉस्टेलनं तिला सुमनच्या रूमवर राहायला सुद्धा परवानगी दिलेली होती कारण सुमन एका स्वतंत्र खोलीत एकटीच राहत होती या हॉस्टेलमध्येही तिला तिच्या मैत्रिणीच्या ओळखीनंच प्रवेश मिळाला होता शीला तिचं नाव शीला कॉलेज सुटलं की घरी जायची जेवणखाण करून घरची सर्व कामं निपटून वह्या पुस्तकं घेऊन सुमनकडे यायची मग अभ्यास करता करता सुमन तिला बऱ्याच विषयात मार्गदर्शन करत असे दोघींचा मिळून मग दुपारभर खूप अभ्यासही चाले संध्याकाळी दोघी मंदिरात तर कधी बाजी राहत तर कधी काही कामासाठी बाहेर जात पण तिने सांजेच्या आत हॉस्टेलमध्ये परत येण्याची हॉस्टेलची शर्त पाळून दोघी वेळेत परत येत असत कधी कधी तिच्या खोलीवर राहतही असे त्यासाठीच तिने आपली एक चटई उशी आणि चादर अशी पथारी सुमनकडे आणूनच ठेवली होती रामापुढे हनुमान महादेवापुढे नंदी तशी सुमन पुढे शीला सुमन म्हणेल तसं तिच्या आज्ञेत ती वागत असे कारण सुमन अतिशय बुद्धिमान होती तर शीला साधारण बुद्धिमत्तेची होती कॉलेजमधनं आल्यावर सुमन मेसमध्ये जाई तिथे म्हातारी आजी पोळ्या लाटत बसलेली असे हॉस्टेलची मेस म्हणजे एक भला मोठा हॉल होता हॉस्टेलचं आवारही भलं मोठं होतं त्या आवाराच्या एका बाजूलाही मेस होती मेसमध्ये दोन तीन मोठमोठ्या चुली होत्या एका चुलीपुढे बसून म्हातारी स्वयंपाक करे एका चुलीवर भाजीचं भलं मोठं पातेलं ठेवलेलं असे एका मोठ्या पातेल्यात भात शिजवून ठेवलेला असे आणि एका चुलीवर वरण उकळत असे आणि पोळ्यांसाठी एक मोठा कणकेचा गोळा घेऊन आजीबाई पोळ्या लाटत बसलेली असे एक, -एक मुलगी यायची आपापलं आप ताट वाढून घ्यायची आणि हॉलमध्ये कुठेही बसून जेवायची आपलं ताट आपण उचलून घासून धुवून आणून पालथं घालून ठेवायचं सुमन आली की कट्ट्यावरनं एक ताट घेई ताटात वाढून घेई आणि पोळीसाठी थांबवून राही म्हातारी म्हणे अगं तू कर चालू झाली की देते तुला पोळी मग सुमन वरण भात संपोय तोपर्यंत मध्येच कोणीतरी येऊन म्हातारीकडनं पोळ्या पळवत असे मग सुमनला पुन्हा थांबावं लागेल सुमनला अतिशय कडकडून भूक लागलेली असायची आणि जेवताना मध्येच थांबावं लागलं ला की तिच्या जीवावर यायचं पण म्हातारी चालाक होती ती छोट्या छोट्या पोळ्या करायची एक दोन तीन चार कितीही पोळ्या खाल्ल्या तरी सुमनची भूक काही भागायची नाही तिला पोटभर जेवल्यासारखं कधी वाटायचंच नाही मग म्हातारीच मध्ये खेकसे सुमन तुला एक खाती बरं का यावर सुमन काहीही बोलत नसे कसं तरी जेवण आटोपून ती खोलीवर येत असे म्हातारीचा काय इलाज करावा तिला कळत नसे इतर मुली आजूबाजूच्या खेड्यातनं आलेल्या असायच्या त्यांच्या घरून त्यांना डबे यायचे अगदी दूध दयापासनं सगळं सणावारी लाडू पुरणपोळी सगळं यायचं पण ते सगळं फस्त करून त्या पुन्हा मेसमध्ये यायच्या आता याच्यावरही सुमनकडे काही इलाज नव्हता सुमनचे वडील तिला पैसे पाठवायचे पण मोजके त्यामुळे हॉस्टेलचं बिल भरून शीला आणि ती कधी बाजारात गेल्या तर केळी कुरमुरे खारे शेंगदाणे फुटाणे असं काहीतरी खायला घेऊन यायच्या पेढे सुमनला जाम आवडायचे मग कधीतरी शंभर ग्रॅम पेढे रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून घेऊन यायची ती मिठाईवाल्याच्या दुकानात जायची तिला कधी हिंमत झाली नाही खोलीवर आल्यावर एक एक पेढा आणि एक एक केळं खाल्लं की कसं पोट छान भरल्यासारखं वाटायचं तरुण वयात भुकेनं व्याकुळ होत राहणं फार वाईट एकदा शिलाच्या ओळखीने तिने बाहेरनं डबा लावायचं ठरवलं म्हणजे इतर मुलींसारखा सुमनचासुद्धा डबा आला असता पण डब्याला आणि मेसला दोन्हीकडे भरण्याइतके इतके पैसे सुमनकडे नव्हते तिला माहिती होतं की घरून जास्त पैसे मागितले तर मिळणार नाहीत त्यामुळे काय करावं तिला सुचत नव्हतं मेसचे साठ रुपये सकाळचे सा आणि चाळीस रुपये संध्याकाळचे असे शंभर रुपये महिन्याला भरायला लागायचे पण रोजच्या रोज पैसे सुद्धा म्हातारी पुढे भिकाऱ्यासारखी थाळी घेऊन बसायचं वाडग माय म्हणायचं त्यापेक्षा बाहेरून पाटकर खानावळीतला डबा चाळीस रुपयात मिळणार होता म्हणजे वीस रुपये बचत शिवाय बाहेरून आलेल्या डब्यानं कसं वाटतं ते बघायचं ठरलं दोघी पाटकरबाईंकडे गेल्या आणि बारा वाजता हॉस्टेलवर वा डबा आला पाहिजे असं सांगून डबा सुद्धा आल्या पाटकरबाईंनी होकार दिला पाटकरबाईंची परिस्थिती एवढी खराब होती की घरात लहान लहान चार मुलं होती पण डबा पोचवायला त्यांचा नावरा जात असे सुमन म्हणाली चालेल दादा यायच्या वेळेला मी हॉलमध्ये येऊन बसेन हॉस्टेलच्या सुरुवातीलाच मेंट्रांची खोली आणि मग एक मोठा हॉल होता कोणी आलं गेलं हॉलमध्ये उभ्या उभ्या मुलींना भेटू शकत होतं सगळ्या मुलींचे डबेवाले इथेच उभे राहून ज्या त्या मुलीच्या स्वाधीन त्यांचे त्यांचे डबे करत असत कुणी पाहुणे त्या मुलीला भेटायला आले तर इथेच उभं राहून बोलत बाहेरून कुणालाही अगदी मुलीच्या आईवडिलांनासुद्धा या हॉलच्या आत मुलींच्या खोलीमध्ये जायची परवानगी नव्हती सुमननं मेटरांना सांगून ठेवलं की माझा डबा उद्यापासनं बाहेर ये न येईन मी सकाळची मेज बंद करते मेटरन बरं म्हणाल्या त्यांनी त्यांच्या रजिस्टरमध्ये कसली तरी नोंद केली दुसऱ्या दिवशी दादा डबा घेऊन आले बाहेर रणरण तर होऊन होतं दादा डोक्यावर फडकं टाकून आले होते सुमनला वाटलं ऊन फारच आहे ती म्हणाली दादा पाणी आणून देऊ दादा नको म्हणाले सुमननं त्यांच्या हातातला डबा घेत विचारलं डबा आत्ता रिकामा करून देऊ का दादा म्हणाले नको उद्या दुसरा घेऊन येईन तेव्हा हा परत द्या सुमन खुश होऊन बरं म्हणाली आणि दादा निघून गेले तशी चार तळाचा डबा घेऊन सुमन तिच्या खोलीत आली प्रचंड भूक लागलेली होती तिने डबा उघडला वरण भात भाजी आणि दोन पोळ्या वरण जरा पातळ होतं मेससारखं नव्हतं पण ठीक आहे पोळ्या दोनच होत्या पण मोठ्या होत्या म्हातारीसारख्या टिचभर नव्हत्या सुमनला खूप समाधान वाटलं तिने ताबडतोब डब्याचा फडशा पाडला संध्याकाळी मेस होतीच परत संध्याकाळी मेसमध्ये ठरलेला मेनू असायचा कढी खिचडी चालेल सुमननं संध्याकाळी मेसमध्ये जाऊन खडी किचडीवर टाव मारला म्हातारीचं बरोबर लक्ष गेलं म्हातारीने विचारलं सकाळी आली नाही बाय तू हिनी सांगितलं की मी सकाळी बाहेरनं डबा मागवलाय वय का म्हातारी खोचकपणे म्हणाली सुमन म्हणाली हो ना कारण कॉलेजमधनं यायला कधी कधी उशीर झाला तर तुमचं इकडे सगळं संपलेलं असतं ना म्हणून बाहेरचा डबा लावला वय की ग बाय म्हातारीनं तेही कबूल करून टाकलं सुमनला हायसं वाटलं म्हातारीला राग आला नाही याचं तिला बरं वाटलं कधीकधी शीला सुमनला तिच्या घरी जेवायला बोलू आहे कारण शीलाच्या आईला जाणीव होती की सुमनमुळे शिलाचं शिक्षण समाधानकारक पद्धतीनं चालू आहे त्यामुळे मग शिलाच्या घरी सुमन जेवायला आली की शिलाची आई घराच्या वरांड्यात बसून कधी धान्य साफ करत असे कधी तांदूळ निवडत बसे आणि सुमनला जेवायला वाढायचं काम ती शिलावर सोपवत असे शिला मग घरी पाहुणी आल्यासारखी पाठ मांडून सुमनला त्या पाटावर बसून डाव्या हाताला पाण्याचं तांब्या भांडं ठेवून तिच्यासमोर ताट ठेवत असे मग एक एक पदार्थ चुलीवरनं गरम गरम आणून वाढत असे सुमन तिला म्हणे की तू पण बसनं जेवायला पण शीला मोठ्या भक्तिभावानं म्हणत असे की नको तू जेवादी पोडवर मी वाढते तुला मी नंतर बसीन जेवायला शिलाला जास्त आग्रह करायला सुमनलाही धीर होत नसे कारण सुमनला प्रचंड भूक लागलेलीच असायची आपण आग्रह करत बसलो तरी शिला ऐकणार नाही हेही तिला माहिती असायचं म्हणून मग ती विचारे की काकू काय करतायत तर शिला म्हणे की ती बसली तिचं काम घेऊन आपल्या मैत्रिणींमध्ये अडथळा नको ना म्हणून सुमनला ते जरा विचित्र वाटे वडील दुसऱ्या खोली ते जेवून खाऊन आराम करत बसलेले असत किंवा पलंगावर पहुडलेले असत तेही कधी काही बोलत नसत पण आत्ता अन्नाचा सुगंध नाका शिरल्यावर सुमनची भूक अनावर होई आणि ती अन्नावर तुटून पडे पोटभर जेवून ती तृप्त होई तेव्हा तिला तिच्या घरची आठवण येई स्वयंपाकघरात बसून आई वाढायची खरी पण इतक्या तरतरेचे पदार्थ त्यांच्याकडे कधीच नसत आमटी भात भाकरी फार फार तर चटणी असे मोजकेच पदार्थ सुमनच्या घरी असत ताव मारून खाण्यासारखं कधीच काहीच नसे सुमनला शीलाचा हेवा वाटे अभ्यासात सुमार असली तरी शीला घरकामात स्वयंपाकात हुशार होती नक्कीच तिची आईसुद्धा तिला कामात प्रोत्साहन द्यायची तिच्यावर घरातली काही कामं स्वतंत्रपणे सोपवायची आणि शीलासुद्धा ती सगळी कामं जबाबदारीनं पार पाडायची जेवण झालं की सुमन सरळ हॉस्टेलवर यायची नंतर घरातली कामं आटपून तिच्या रूमवर येत असे सणावारी कधीकधी शीला नवीन साडी नेसून कॉलेजला ये अंगावर चार दागिने घालून घे त्याचं सुमनला कधीही आकर्षण वाटलं नाही कारण तिच्या गळ्यात एक काळा धागा होता आणि कानात सोन्याच्या रिंगा त्याशिवाय तिच्याकडे कुठलाही दागिना नव्हता हातात काचेच्या बांगड्या सुमनला दोन्ही हातात डझन डझन बांगड्या घालायला आवडत पण मध्यंतरी नागपंचमीच्या वेळेला तीन तीन नव्या बांगड्या हातात घातल्या होत्या त्या तिला खूप आवडायच्या त्यावेळी शिलानं सहा सहा घातल्या पण आपलं बजेट बघून सुमननी तीन तीनच बांगड्या घातल्या होत्या शीलाचा नट्टापट्टा बघून सुमनला कधी हेवा वाटला नाही पण तिच्या कुटुंबातली एकजूट समजूतदारपणा श्रीमंत असूनही निगर्वीपणा तिची घरकामातली हुशारी ह्या गोष्टींचा मात्र तिला हेवा वाटत राहिला आपल्याही वाट्याला या सगळ्या गोष्टी असत्या तर असं मात्र तिला वाटत राहिलं पण चांगल्या गुरूसारखी ती तिला अभ्यासात मार्गदर्शन करत राहिली त्यामुळे शीला आणि तिच्या घरचे सुमनवर खुश होते कधी कधी शीला आणि सुमन डबा एकत्रच खात घासातला घास काढून खाण्यात सुमनलाही समाधान वाटे दुपारनंतर शीलाच सुमनचा डबा घासून ठेवत असे एक प्रकारे ती आपल्या गुरुची सेवाच करत होती म्हणा ना वर्गात जो विषय शीलाला समजत नसे तो विषय सुमन अगदी अचूकपणे तिला समजावून देत असे एक दिवस दादांनी डबा आणून दिला पण डबा एकदम हलका लागला दादाही काही बोलले नाहीत आणि सुमननंही ना काही विचारलं नाही ते डबा घेऊन सरळ रूमवर आली डबा उघडून बघते तर काय चार तळी टिफिनच्या डब्यात दोन डबे रिकामेच होते तिसऱ्या डाब्यात कब्भर दूध आणि चौथ्या डब्यात एक पाव होता गुपचुप तो दूध आणि पाव खाल्ला आणि शिलानं नंतर काही विचारू नये म्हणून स्वतःच शिला येण्यापूर्वी डबा घासून पुसून पालता घालून ठेवला दुसऱ्या दिवशी चारपैकी दोन डब्यात वरण आणि भात होता तर दोन्ही डबे रिकामे होते त्याही दिवशी वरणभात भात खाऊन तिने डबे घासून ठेवले आता कुणाला तक्रार करणार पाटकरांची परिस्थितीत एवढी हलाखीची होती की दादा काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते किंवा ती काही विचारण्याच्या मनस्थितीत नव्हती मग एक दिवस अर्धी भाकरी थोडीशी भाजी थोडासा भात आणि वरण असा अपुरा डबा पण चारीही डबे भरलेले त्या दिवशी शिलानं डबे घासून ठेवले त्याच्यानंतर एक दिवस डबा आलाच नाही शिला ही, का ही, ही त्या दिवशी घरी काही काम होतं त्यामुळे अभ्यासाला आली नाही सुमनला हायसंच वाटलं नाहीतर तिने आल्या आल्या काहीतरी विचारलं असतं गेल्या चार पाच दिवसात अर्धवट पोटी आणि उपाशी असल्याचं सुमननंही त्यामुळे अभ्यासात म्हणावं तसं लक्ष लागत नव्हतं तिला संध्याकाळी मेजचा सहारा होता संध्याकाळी ती कडी खिचडीवर ताव मारत असे पण सकाळी उठता तिला भूक सतावत होती मध्यंतरी बाजारातून आणलेल्या पाच पेढ्यातले तीन पेढे शिल्लक होते फार भूक लागली तर एक तुकडा पेढ्याचा खाऊन ती तांब्याभर पाणी पित राहिली नंतर एक दिवस शिलानं डबा घासायला घेते म्हणून कोनाड्यातल्या डब्याला हात लावला तर तिच्या लक्षात आलं की डबा घासलेलाच आहे शिवाय तो डबा कोरडा सुद्धा होता तिने विचारलं डबा घासलेला कसा शिलानं आणखी न्याहाळून डबा बघितला आणि तिच्या काहीतरी लक्षात आलं ती म्हणाली अगं हा डबा तर मी परवा घासला होता आता मात्र सुमन निरुत्तर झाली तिने गुपचूप पुस्तकात डोकं घातलं शिलाच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही जरा वेळानं ना शिला म्हणाली मी जरा घरी जाऊन येते हां असं म्हणून सुमन तिच्या जाण्याची वाट बघायला लागली शिला खरंच घरी निघून गेली सुमननं सुटकेचा निश्वास टाकला पण थोड्याच वेळात ती परत आली आणि म्हणाली आईने तुला बोलावलंय चल घरी आज तू नाही आहेस शिलानं ना इतका थेट हल्ला केला होता शिवाय आईचा निरोप घेऊन आली होती असं म्हटल्यावर आणि पोटात प्रचंड कावळे ओरडत असताना सुमनला नाईलाजानं शिलाबरोबर तिच्या घरी जायला लागलं नेहमीप्रमाणे तिची आई वरांड्यात बसून काहीतरी काम करत होती ती दोघींना बघून म्हणाली तिला वाढ हं हवं ते शिलानं चुलीपुढे बसत ताट वाढायला घेतलं इकडे सुमनच्या संयमाचा बांध फुटला सुमन हमसाहमशी रडायला लागली आसवांच्या लढीत तिने भराभर जेवण केलं रडण्याचा किंवा मुसमुसण्याचा आवाज शिलाच्या आईच्या कानावर जाऊ नये म्हणून सुमन साडीच्या पदराला वरचेवर नाग डोळे पुसायला लागले चटकन जेवली पटकन रूमवर निघून आली आज ती काय जेवली तिचं तिलाही कळलं नाही रूमवर आली आणि पुन्हा धडाधडा रडायला लागली शिलानं जेवायला आज घरी बोलवलं तेही आधी घरी जाऊन आईला सगळं सांगून मग तिच्या नावानं निरोप देऊन तिला बोलवणं हे सुमनला अत्यंत अपमानास्पद वाटलं होतं थोड्या वेळानं शिला आली शीलाला बघितलं आणि सुमनचं पित्त खवळलं ती म्हणाली का बोलवलंस मला घरी जेवायला शिला घाबरत म्हणाली अगं आई म्हणाली घरी बोलव आणि पोटभर जेवायला घाल सुमन अजूनच भडकले आणि तिने विचारलं पण आज माझा डबा आला नव्हता हे तू आईला का सांगितलं शिला काळजीनं म्हणाली अगं कशाला म्हणजे काय तू काही उपाशी राहणार होतीस का हे बघ मी भुकी राहून आईता मरून पडो माझा डबा आला नाही म्हणून यापुढे तू कधीही मला तुझ्या घरी जेवायला बोलवायचं नाही समजलं सांगून ठेवते आहे मी तुला एरवी तू तु माझ्या डब्यात खातेस तेव्हा मी सुद्धा तुझ्या घरी जेवते पण माझा डबा आलाच नाही म्हणून भिकाऱ्यासारखं तू मला जेवायला नेलास मला चालणार नाही आहे मी भिकारी नाही आहे सुमननं सुनावलं पण शीलाला काय बोलावं ते सुचे ना सुमनला इतकं रागावलेलं तिने कधीच पाहिलं नव्हतं तिने गप्प बसणं पसंत केलं काही वेळानंतर सुमन शांत झाल्यावर शिलानं विचारलं आपण त्या खानावळवाल्या बाईंच्याकडे जाऊन येऊयात सुमनही म्हणाली चल जाऊन येऊ संध्याकाळी दोघी पाटकरबाईंच्या घरी जायला निघाल्या निघण्यापूर्वी सुमननं तिची छोटी पर्स उघडून अंदाज घेतला की तिच्याजवळ किती पैस ले ले पैसे आहेत तिच्याकडे आता एकूण वीस रुपये उरलेले होते वडिलांकडून पैसे येईल अजून वेळ होता ठीक आहे बघूया काय करायचं ते असं मनात म्हणत ती पर्स घेऊन बाहेर पडली दोघी पाटकरबाईंच्या घरी पोहोचल्या पण घराजवळ जा सन्नाटा जाणवला घरात वाकून बघितलं तर सगळेजण एवढंसं तोंड करून रडवेल्या तोंडानं बसले होते दादा आपण निश्चित बहाल्यासारखे बसले होते अजून कोणीतरी पाहुणे आल्यासारखे बसले होते एकट्या पाटकरबाई काय त्या हालचाल करत होत्या सुमनला काय बोलावं ते सुचे ना मग शिलाच पुढे झाली आणि म्हणाली आज दादा आले नव्हते का हो त्यावर पाटकरबाईंनी तोंडाला डोळ्याला पदर लावला आणि सांगायला सुरुवात केली काय सांगणार बाई सकाळी बंड्या अंगणात खेळत होता खेळता खेळता रस्त्यावर गेला तेवढ्या तिकडनं बस जोरात आली आणि माझ्या बांड्याला उडवलं एवढं सांगून त्या हमसा हमशी रडायला लागल्या सुमननं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला पाटकरबाई पुढे सांगायला लागल्या की मगाशीच सगळे स्मशानातून आले सगळे पाहुणेसुद्धा आलेत आता मी तीन दिवसानंतर डाबा पाठवीनो सुमन म्हणाली राहू दे राहू दे तुमचा सगळा कार्यक्रम होऊ द्या हे घ्या माझ्याकडनं थोडे पैसे असं म्हणत सुमननं पर्समधले ते शेवटचे वीस रुपये काढून त्यांच्या हातात ठेवले पाटकरबाईंनाही या पैशाची गरज होती दोघींनी सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला जायला निघाले परत येताना सुमनला काही वस्तू घ्यायच्या होत्या ते आता राहून गेलं उद्या बँकेत जाऊन उरले सुरले पैसे काढून आणायला हवे होते आणि वडिलांकडनं ह्यावेळी जरा जास्तीचे पैसे मागवायचं पत्र पाठवायला हवं होतं बंड्याच्या अपघाती मृत्यूनं खानावळीवर पाटकरांच्या घरावर आलेलं संकट सुमनच्या भूकेपेक्षा कितीतरी पटीनं मोठं होतं